अरबी समुद्रात येणारे चक्रीवादळ विपर्जय येत्या 24 तासात आणखीन धोकादायक होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून समुद्रात ते उत्तर ईशान्य दिशेने सरकत असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. एकीकडे निसर्ग चक्रीवादळ आणि तोक्ते वादळाचा कोकण किनारपट्टीला चांगलाच फटका मागील काही वर्षात बसला असून आता असले कोणते वादळ नको अशी खंत मसळा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होते. पाहुयात याच विपर्जय वादळामुळे कोकण किनारपट्टीतील गावांमध्ये काय चर्चा आहे. गेल्या वर्षीचा जो वादळ होता 2020 त्याच्याने पूर्ण आमचे नागरिक जनता घाबरलेली आहे. त्याच्यात नवीन संकट म्हणून काय की दरवर्षी चक्रीवादळ येत असतो. आता एक नवीन जो नाव आलाय विपर्जय, कसं नाव आलं तो मला नाही माहिती, पण त्याची एक भीती आहे. आमच्या नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मला वाटतं प्रशासनाने फक्त ते सोशल मीडियावर टाकलेलं आहे की तुम्ही सतर्कतेचा आहे ते इशारा, पण कुठच्या गावामध्ये जाऊन काय नियोजन करायला पाहिजे काय पाहिजे ते अजून कुठे सांगितलेलं नाही आहे. आणि आपण पाहू शकता ह्या किनारपट्टीवरनं जर किती धोका ह्या गावाला निर्माण होऊ शकतो. मला वाटतं प्रशासनाने एक फिरता दवाखाना जर ठेवला विभागामध्ये म्हणजे तालुक्याच्या कुठच्याही ह्याच्यामध्ये तर ते बरं होईल, जेणेकरून मागच्या वेळेस दवाखान्यामध्ये कुठे घेऊन जाता आलं नाही नागरिकांना लाईट नसल्यामुळे. तर आता एक डॉक्टर आणि फिरता दवाखाना ठेवा जेणेकरून नागरिकांच्या हिताचं काम होईल. आणि प्रशासनाने येऊन पाहणी करायला पाहिजे ह्या दर्याकिनारी हे जे आता मला वाटतं हे अशीच किनारपट्टी आहेत तिकडे येऊन लक्ष द्यायला पाहिजे. नुसतं सोशल मीडियावर टाकून काय फायदा नाही होणार. आणि शासनाला माझी विनंती आहे की आपण गावागावात पोचावा आणि ते करावं आणि एक फिरता दवाखाना द्यावा आणि डॉक्टर प्रत्येक विभागात ठेवा जेणेकरून कोणी जीवहानी या काही झाली तर प्रशासनाला ते खबरदारी बाळगणे गरजेचं आहे. आणि एक फिरता दवाखाना डॉक्टर ठेव बस एवढंच बोलून धन्यवाद. सध्या प्रशासनाकडून विपर्जय या एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीचा एक वादळ या ठिकाणी घोंगावत असल्याचं चित्र या ठिकाणी प्रशासनाकडनं नागरिकांपर्यंत अलर्ट केल्याचं दिसतंय. कोकण किनारपट्टीवरील बऱ्याचशा भागामध्ये हे जे वादळ आहे ते घोंगावताना दिसतंय आणि त्यामुळेच पाऊस कुठेतरी लांबवल्याचं या ठिकाणी हवामान खात्याकडनं सूचित करण्यात आलं आहे. आता ज्या खाडी किनारपट्टी असणाऱ्या ज्या गावं आहेत त्या गावांमध्ये नागरिकांमध्ये ह्या वादळाची काय भीती आहे की काय आहे या वादळामुळं ते आपण या गावांकडनं जाणून घेणार आहोत. मामा काय सांगाल एकंदरीत की गेल्या 2 वर्षापूर्वी चक्रीवादळ आलं होतं आणि या चक्रीवादळात देखील मोठ्या पद्धतीने नुकसान झालं होतं. आता नवीन एक वादळ आलंय त्या वादळाचं नाव आहे विपर्जय. आता हे विपर्जय वादळाचं देखील प्रशासनाकडनं हाय अलर्ट जारी करण्यात आले. एकंदरीत काय आपल्या मनात भीती आहे किंवा या वादळामुळे आपल्या गावामध्ये काय एकंदरीत प्रकार किंवा एक भीतीचं वातावरण कशा पद्धतीनं सुरू आहे? आमच्या गावामध्ये पहिला वादळ येऊन गेलं त्यामुळे गावामध्ये भरपूर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला जे काय मदत द्यायची होती ती कमीत कमी जास्त म्हणजे 15% फक्त आम्हाला भेटली आहे. त्याच्यावरती भेटली नाही. लोकांची कमीत कमी 2-3 लाखाची वरती नुकसान झाली आहे. त्या गव्हर्नमेंटने आम्हाला अजूनपर्यंत भेटलेली नाही. 25,000 आम्ही 15,000 रुपयांमध्ये आम्हाला ज्या लोकांनी मांडवले करून टाकले. बरोबर बरोबर. आता हे नवीन वादळ येत आहे विपर्जय, मात्र याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं सरकारकडनं अलर्ट करण्यात आलेलं आहे की सुरक्षित राहा आणि सावधानतेचा इशारा देखील दिलाय. मात्र कुठे आपल्या गावामध्ये काही सुरक्षा कशा पद्धतीनं बाळगायची किंवा कशा पद्धतीनं या वादळ आल्यामुळे साथीचा सामना करायचा काही प्रत्यक्षिक दिलेलं आहे का त्याचं? नाही, आम्हाला ज्या टीव्हीवरती आम्ही बातम्या ऐकतो की गव्हर्नमेंट तर्फे आम्हाला माहिती पडतो की वादळ वाहात सुटणार आहे, त्याच्या गावावाल्यांनी दक्षता ठेवावी. ओके, असं त्या लोकांनी आम्हाला सूचना केली आहे. पण आम्ही लोकांनी लक्ष ठेवून आहे पण शासनाने आमच्यापर्यंत येऊन पोचलेत नाही अजून सांगायला. आम्हाला गव्हर्नमेंटची माणसं आलीच नाही अजूनपर्यंत सांगायला. त्यांनी येऊन आम्हाला प्रशासनाने एकंदरीत गावामध्ये येऊन त्याचं प्रात्यक्षिक किंवा कशा पद्धतीनं सुरक्षितता घ्यायची सांगणं गरजेचं आहे. मामा तुम्ही काय सांगाल एकंदरीत की 2 वर्षापूर्वी चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामुळे कोकणकर आणि या चक्रीवादळामध्ये अनेक जणांचं या ठिकाणी मोठ्या पद्धतीने नुकसान झालं होतं. आता नवीन जे वादळ आलं त्या वादळाचं नाव आहे विपर्जय. या विपर्जय वादळाबद्दल आपल्याला काय माहिती आहे? शासनाने आम्हाला त्याचे का मोबाईलला दिलेला 15,000 रुपये दिले ते शासनाने आम्हाला आणखीन मदत करावी आणि गावावर. विपर्जय वादळ अजून आलेले नाही, मात्र या वादळामध्ये कशा पद्धतीने तुमच्या मनात भीती आहे या वादळाबद्दल? कारण अगोदर एक वादळ येऊन गेले आणि आता नवीन वादळ येणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्याबद्दल आता आमच्या मनात भीती आहे थोडी. बरोबर. घराची पण नुकसान, कावलाची पण नुकसान होते, सगळे नुकसान होणार. या वर्षी किती नुकसान झालं होतं तुमचं? भरपूर नुकसान झालं आमचे. ओके, आपण या ठिकाणी जाणून घेत आहे की ही खाडी किनारपट्टी
आजूबाजूची जी घरं असतील किंवा आजूबाजूचा परिसर आहे ते नामशेष किंवा नादुरुस्त किंवा एकदम मोठ्या पद्धतीने या ठिकाणी कोलमडून पडली होती आणि त्यामुळे ह्या नागरिकांमध्ये साहजिकच ही भीती असणं गरजेचं आहे. एक हे बिपरजॉय नावाचं वादळ आहे ते नागरिकांसाठी नवीनच आहे. कशा पद्धतीनं हा वादळ घोंगावणार आहे किंवा कशा पद्धतीनं या वादळाचा स्पीड असणार आहे हे अजून नागरिकांना कळलं नाही. मात्र प्रशासन आणि हवामान खात्याकडनं जारी केलं आहे 30 ते 40 ताशे किलोमीटरचा हा वादळ असणार आहे आणि त्यामुळे हा वादळ कुठल्याही किनारपट्टीवरनं कुठेही घसरू शकतो किंवा येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक किनारपट्टीवर असणाऱ्या गावांमधील या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे प्रशासनानं फक्त सोशल मीडियावर हाय अलर्ट न करता गावामध्ये येऊन त्या नागरिकांची समजूत घालावी आणि या गावामध्ये प्रात्यक्षिकं दाखवावी की कशा पद्धतीनं वादळाचा सामना करावा, एखाद्या सुरक्षित ठिकाणी कसं जायला पाहिजे आणि ह्या नागरिकांमधली ही जी निर्माण झालेली भीती आहे ती कुठेतरी दूर होताना किंवा दूर झालेली दिसेल आपल्याला. मी गणेश वापरकर, म्हसळा, रायगड. Thank you.